नमस्कार, आम्ही सध्या शिवोले. काल 31 डिसेंबर काल म्हापसा पोलीस स्टेशनान एक एफ आय आर रजिस्टर्ड जाल्ली आसा अगेन्स्ट डॉमिनीक डिसोजा हो फिफ्थ पिलर चर्च आहे शिवोले हेज्या सर्वे सर्वा एका म्हापसा पोलिसांनी अरेस्ट केल्लो आसा. एकटो हांगा खंय येयल्लो ताका ताणें बाटिल्लो आसा आनी तो म्हायती दिता प्रमाणे ताका कळपा तरी उदक दिवपाक तेज्या खातीर ताजें मायंड डायवर्ट जालें आनी हें सगळें ताका रियलायज जातकूर ताणें म्हापसा पोलीस स्टेशनान धांव घेवन पी आयक बीन सांगून रितसर कंप्लेन दिल्ली आसा आनी काल सोमतेच म्हापसा पोलिसांनी ताका अरेस्ट केल्लो आसा. अरेस्ट करतकूर अर्द्या वरान ताका कितें जावपाक लागलें म्हणून ताका लागच्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान एडमीट केल्लो आसा. आमकां मेळटा त्या म्हायती प्रमाणे हालींच्या हालीं ताका 3 फावटी अरेस्ट केला आनी ताका हेजे हार्ट अटॅकचो प्रॉब्लम आसा आनी तेजे फाटी सर्जरी सुद्दां जाल्ली आसा खंय तेज्या खातीर ताका डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान सध्या दवरिल्लो आसा. आनी आयताच म्हापसा पुलीस डी एस पी जिवा दलवी आनी म्हापसाचो पी आय आनी तेजी टीम आनी फॉरेन्सीक टीम हांगा चर्चीन येयल्ली आनी जी फुडली इन्वेस्टिगेशन आसा तेंची ती चालू आसा. धर्मांतरण आनी करणी करता म्हूण शिवोलेचे 5 पिलर चर्चीचो पास्टर डॉमिनीक डिसोजाक अटक केलो. ताचे बरोबर ताची घरकान्न जोहान आनी कांय अनवळख्या आड केस. अवर पी एस सीताकांत नायक एंड हिज टीम हेज अरेस्टेड द एक्यूज पर्सन प्रायमरीली द कंप्लेनंट विच इज देर इज रजिस्ट्रेशन ऑलरेडी एक्झिस्ट देर सो इट इज एविडंट डेट ही हेज ऑलरेडी कंप्लेन हेज रियली रिच्ड हियर सो एविडंस इज देर सो फर्दर इन्वेस्टिगेशन वील बी कॅरीड ऑन. सो ताका जेलीन दवरला आसा काय हॉस्पिटलान? वेन यू टू अर्ली मॉर्निंग वेन टू फॉर मेडिकल एग्जामिनेशन कंप्लेन ऑफ द हार्ट प्रॉब्लम सम चेस्ट इश्यूज देन ही इज प्रेझेंटली एडमिटेड इन अ हॉस्पिटल. तामिळनाडूतल्या एकल्याक धर्म बदलूंक लायतलो म्हणून खंय आरोप. देर वॉज अ कंप्लेंट रिसिव्ड इन म्हापसा पोलीस स्टेशन इन विच अ पर्सन फ्रॉम तामिळनाडू हॅड कम अँड सेड ही वॉज आस्क्ड टू डू सम ऍक्टिव्हिटीज अँड इन हिज कंप्लेंट ही हॅज मेन्शन्ड की ही वॉज आस्क्ड टू फॉरगो हिज ओल्ड रिलीजन अँड जॉईन द न्यू रिलीजन सो विच अट्रॅक्ट्स सम ऍक्शन्स ऑफ सम सेक्शन्स ऑफ आय पी सी बेस्ड ऑन द कंप्लेंट ऑफ दॅट पर्सन वी हॅव रजिस्टर्ड केस अँड इन्व्हेस्टिगेशन हॅज बीन टेकन अप. हिंदू जनजागृती समिती धर्मांतरण विरोधी कायदो मागता. तर आमची मागणी गोवा सरकाराकडे ही आसा की गोवा सरकारान लगेच हांगा गोव्यान धर्मांतर विरोधी कायदा जो आसा तो लागू करचो आणि अशा तरेचे पास्टर्स जे आसात तर त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करचे ही आमची मागणी आसा. एक कंप्लेंट झाली, 2 कंप्लेंट झाली, 3 कंप्लेंट झाली, कंटिन्युअस कंप्लेंट चालू आसा. हिस्ट्री सिटर सारखे हे प्रकार झाल्यात. असो मनीस बाहेर येता कित्याक? कोण ताका सपोर्ट करता? खंयची यंत्रणा सपोर्ट करतात? कायदे तज्ञ हे सगळे वयर बसले असतात. कॉमन मनशांक हाचो त्रास जातात. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट.